नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7-12 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 प्रक्षेपण आणि दुपारी 12 पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची 7 पदं रिक्त असल्यामुळे सुमारे 450 मोजणी प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोजणीसाठी हेलपाटे मारावे लागतात। कर्मचाऱ्यांची रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये। जमीन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, बँक बोजा, बँक प्रकरण, वारस नोंद, खरेदी नोंद यासह विविध कागदपत्रांसाठी नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात। शाहूवाडीतील भूमी अभिलेख कार्यालयात दाखले आणि नकला काढण्यासाठी गर्दी होते। तसंच वडिलोपार्जित जमीन, नवीन जागा खरेदी विक्री या संबंधित जमिनीचा ब्रिटिश काळापासूनचा इतिहास या भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध आहे। शाहूवाडीतील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीसाठी या कार्यालयात नेहमी गर्दी असते, मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे जनतेला नाहक त्रास होतोय, त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना कामांचा त्रास होतोय। या कार्यालयात भूकर मापक, अभिलेखपाल, कनिष्ठ लिपिक, दुरुस्ती लिपिक, छाननी लिपिक, नगरभूमापक, शिपाई अशी पदं रिक्त आहेत। या रिक्त पदांमुळे मोजणीची 450 प्रकरणं प्रलंबित असून त्याचा फटका नागरिकांना बसत असल्यानं भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी होतीये। शिरोळ तालुक्यातील उदगावमध्ये कोल्हापूर सांगली महामार्गावर टोल नाक्याजवळ गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर जयसिंगपूर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली। यात 28 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी कोरोचीच्या 47 वर्षीय संजय माने आणि जांभळीमधील 30 वर्षीय राकेश मोरे या दोघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतलाय। कर्नाटक राज्यातून जयसिंगपूर मार्गे बोलेरो पिकअप या मालवाहतूक गाडीमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या पथकानं उदगाव टोलनाका इथं नाकाबंदी केली होती। त्यामध्ये बोलेरो पिकअप गाडी अडवून त्याची तपासणी केली आणि या वाहनातील हिरा कंपनीचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा 18 लाख रुपयांचा गुटखा आणि 10 लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप व्हॅन असा एकूण 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जयसिंगपूर पोलिसांनी हस्तगत केलाय। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी साळुंके, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, प्रमोद वाघ आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं केली। शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील मलकापूर आणि पन्हाळा नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। याबाबतची माहिती शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी दिली। मलकापूर आणि पन्हाळा या दोन संस्थांकालीन नगरपरिषद आहेत। या नगरपरिषदेवर जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ विनय कोरे यांची सत्ता आहे। नगरपरिषदेत विकास कामांसाठी शासनाच्या नगरविकास खात्याकडून आमदार डॉ विनय कोरे यांनी पाठपुरावा करून 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय। त्यामध्ये मलकापूर नगरपरिषदेच्या मालकीच्या ग्रामपंचायत उचत हद्दीत बहुउद्देशीय सभागृह आणि व्यापारी संकुल बांधणं, तसंच मलकापूर नगरपरिषद हद्दीत शिवराज्य भवन बांधण्यासाठी 50 लाख रुपये, पन्हाळा नगरपरिषद हद्दीत सादोबा तलाव आणि परिसर सुशोभीकरणासाठी 3 कोटी रुपये, इंटरप्रिटेशन सेंटर इमारत आणि परिसर सुशोभीकरण करणं 3 कोटी रुपये, पर्यटन निवास बांधकामासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर झालाय। निधी मंजूर करण्यासाठी माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर, मुख्याधिकारी विद्या कदम यांनी प्रयत्न केले। सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना पोलीस प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे शांतता आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक मंडळानं घ्यावी। उत्सव साजरा करताना प्रबोधनात्मक देखावे, पारंपरिक वाद्याचा वापर तसंच सामाजिक उपक्रम राबवून आदर्श उत्सव बनवावा असं आवाहन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी केलंय। गडमुळशिंगीमध्ये गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते। करवी तालुक्यातील गडमुळशिंगी ग्रामपंचायत आणि गांधीनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमानं गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली। पर्यावरणपूरक सामाजिक कार्यक्रमातून लोकप्रबोधनासाठी सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घ्यावा। गणेश उत्सव काळात डॉल्बी लेसर शोला कोणतीही परवानगी मिळणार नाही। विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करणं बंधनकारक आहे। त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असं आवाहन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी केलंय। दरम्यान प्रबोधनात्मक
देखावे सादर करणाऱ्या मंडळांना वेळ वाढवून द्यावी, न्यायालयाच्या आदेशानुसार दोन बेस दोन टॉप लावण्याची परवानगी द्यावी, विसर्जन मिरवणुकीत डॉल्बे आणि लेसर शोलाही परवानगी द्यावी अशी मागणी गणेश मंडळांनी केली. पण पोलीस प्रशासनानं डॉल्बे आणि लेसर शो मुक्त गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक साजरी करण्यासाठीच परवानगी दिली जाईल आणि कायद्याचे तंतोतंत पालन केलं जाईल असं घोडे पाटील यांनी बजावलं. यावेळी रावसाहेब पाटील, अशोक दांगट, गीतेश डकरे यांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीला ग्रामपंचायत सदस्य अशोक दांगट, सुदर्शन पाटील, जितेंद्र यशवंत, संजय पाटील, अरुण शिरगावे, विनोद सोनुले, भैया नेरले, रविराज सोनुले यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुरगुड ते कुर्णी मार्गावर वेदगंगा नदीवरील बंधाऱ्याची मोठी दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली असून रस्ताही उखडलाय. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झालंय. या पार्श्वभूमीवर मुरगुडचे बांधकाम व्यावसायिक मयूर अंगज यांनी पुढाकार घेत स्वखर्चानं बंधाऱ्याची दुरुस्ती केली आणि रस्ताही तयार केला. या नव्या रस्त्यावर मयूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. अंगज यांच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक होतंय. मुरगुड परिसरातील युवा बांधकाम व्यावसायिक म्हणून मयूर अंगज यांची ओळख आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक भान ठेवत त्यांनी अनेक उपक्रम राबवलेत. मुरगुड कुर्णिया मार्गावरील वेदगंगा नदीवरील बंधाऱ्याचा रस्त्यासाठी वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुरगुडवरून कागलला जाये करण्यासाठी मुरगुडसह चिमगाव आणि शिंदेवाडीकर या बंधाऱ्यावरील रस्त्याचा उपयोग करतात. तर कुर्णी, मळगे, सावर्डे या गावातील ग्रामस्थ शाळकरी मुलं मुरगुडला जाये करण्यासाठी या बंधाऱ्याचा उपयोग करतात. या बंधाऱ्यावरील रस्त्याची दुरवस्था झाली होती. बंधाऱ्याला संरक्षण कठडे नव्हते. बंधाऱ्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक वेळा छोटे मोठे अपघात झालेत. अनेकदा या प्रश्नी आंदोलनात्मक प्रयत्नही झाले पण प्रशासनानं तिकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. अशावेळी समाज भान जपत मयूर अंगज यांनी स्वतःच्या खिशातील रक्कम खर्च करून बंधाऱ्यावरील रस्त्याची दुरुस्ती केली आहे. अंगज यांना या कामासाठी त्यांच्या मित्रांनी आणि उद्योजकांनी मदत करून बंधाऱ्याबरोबरच रस्ताही दुरुस्त केला. तयार झालेल्या या रस्त्यावरच मयूर अंगज यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करून कामाचं कौतुक केलं. सोशल मीडियावरून या अनोख्या वाढदिवसाचं भरभरून कौतुक होत आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी नियोजन केलं जात आहे. त्याअंतर्गत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे जिल्ह्यातील 25,000 मराठा तरुणांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली. कर्वे तालुक्यातील दोनवडे इथल्या मराठा महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते. कर्वे तालुक्यातील दोनवडे इथं मराठा महासंघाच्या वतीनं बैठक पार पडली. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, सरपंच सर्जेराव शिंदे, एकनाथ जगदाळे प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात 10,000 तरुणांनी महामंडळाचं कर्ज घेतलंय. मात्र नोकऱ्या शोधण्यापेक्षा जिल्ह्यातील 25,000 तरुण उद्योजक झाले पाहिजेत आणि त्यांनी अन्य तरुणांना रोजगार द्यावा यासाठी मराठा महासंघ प्रयत्नशील आहे. तरुणांनी EWS दाखले काढून घ्यावेत असं सांगून मराठा आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि जटील असला तरी समाजासाठी आरक्षणाचा लढा सुरूच राहील. सध्या सारथी आणि आर्थिक विकास महामंडळाच्या अनेक योजना आंदोलनातून सुरू करून घेतल्या आहेत. त्या गाव कुसापर्यंत पोहोचवण्यासाठी 51 मार्गदर्शन शिबिरं घेण्यात येत असल्याचं यावेळी वसंतराव मुळीक म्हणाले. यामध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था आणि सारथीच्या वतीनं शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्मचारी ऋषिकेश आंग्रे यांनी विविध योजनांची माहिती दिली. एकनाथ जगदाळे, कुंडलिक पाटील यांनी सारथी आणि विविध योजनांची माहिती सांगितली. यावेळी नरेंद्र पाटील, सतेज पाटील, शिवाजी पवार, वसंत पाटील, संभाजी पाटील, रघुनाथ फराकटे, सरदार पाटील, उपसरपंच दिगंबर पाटील यांच्यासह तरुण उपस्थित होते. याबरोबरच 7:12 बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7:12 बातमीपत्र. हिरा मोती मिठाई वाले विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाई वाले यांनी मोठं दुकान थाटलंय. इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालूशाही, एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल. चौधरी बंधू यांचे ही रमोती मिठाई वाले. पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ, वडगाव. संपर्क 97354990. पारंपारिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी
इचलकरंजी मधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स। तसंच 5000 सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट, तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1-2 नदीवेस नाका राजवाडा रोड इचलकरंजी। संपर्क 77-55-05-39-83। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर। आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला। आजपासून पाहणार आहोत निजश्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 फक्त चॅनल बीवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड, थिंक सिल्वर थिंक राजेश। राजेशचे क्वालिटी प्रॉडक्ट्स नजिकच्या सर्व ज्वेलरी स्टोर्स मध्ये उपलब्ध। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा, हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। हवं तर हे कशाला हवं होतं? बघा तरी ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे, मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रॉडक्ट्स नजिकच्या सर्व ज्वेलरी स्टोर्स मध्ये उपलब्ध। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। ही राखी नाही तर ईश्वराचं बंधन आहे, या ईश्वरीय बंधनानं मनुष्याचं आयुष्य सुखद होतं। सध्या देशातील जनतेला आध्यात्मिक विचारांची गरज आहे, त्यासाठी ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन गांधीनगर इथल्या ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सविता बहेनजी यांनी केलं। गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या। करवे तालुक्यातील गांधीनगर इथल्या ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं गांधीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना सविता बहेनजी म्हणाल्या, राखी केवळ एक धागा नव्हे तर तो आयुष्यातील मानसिक सुखाचं ईश्वरी बंधन आहे। विश्व बंधुत्वाची भावना सर्वांनी जपली पाहिजे, त्यातून गुन्हेगारी कमी होईल। लोकांकडे भरपूर पुस्तकी ज्ञान आहे पण व्यवहार ज्ञान कमी आहे। बौद्धिक पातळी वाढत असली तरी भावनांचा ऱ्हास होतोय। समाजामध्ये विकृती वाढत चालली असून सकारात्मक जगण्यासाठी आध्यात्मिक संस्थांची गरज आहे, त्यासाठीच ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्याच्या धकाधकीच्या जीवनातही पोलीस यंत्रणा सक्षमपणे जनसेवा करत असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, गांधीनगरच्या उपसरपंच पूनम परमानंदाणी, पद्मा बहेनजी, शांता बहेनजी, ग्रामपंचायत सदस्य रवी मलानी, भाजप जिल्हा उपाध्यक्षा सुलोचना नार्वेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। श्रावण सोमवारचं औचित्य साधून इचलकरंजीतील गावभागमधील पुरातन महादेव मंदिरात विविध धान्यांची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। भाविकांनी पहाटेपासून श्रींचं दर्शन आणि अभिषेकासाठी गर्दी केली होती, तर पूजा साहित्याच्या स्टॉल्समुळे परिसर बहरून गेला होता।
श्रावण सोमवारी सर्वच महादेव मंदिरात श्रींच्या दर्शन आणि अभिषेकासाठी भाविकांची गर्दी असते. इचलकरंजीतील पुरातन महादेव मंदिरातही पहाटेपासून शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. अभिषेकानंतर विविध प्रकारचं धान्य आणि खाऊच्या पानांपासून आकर्षक पूजा बांधण्यात आली होती, त्यामुळे दिवसभर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात ओम नमः शिवायचा नामजप, सुगंधी फुलं आणि अगरबत्ती सुवास यामुळे वातावरण चैतन्यमय झालं होतं. मंदिर परिसरातही पूजा साहित्याच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी दिसत होती. दरम्यान पंचगंगा नदी काठावरील पुरातन शिवमंदिर, मॉडर्न हायस्कूल जवळील शिवमंदिर, यड्रावमधील ओंकारेश्वर मंदिर यासह शहर परिसरातील शिवमंदिरात पूजा आणि दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. गाव भागातीलच अंबाबाई आणि रेणुका माता मंदिरातही विशेष पूजा बांधण्यात आली. या ठिकाणीही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. जो धर्माची रक्षा करतो धर्म त्याची रक्षा करतो. पत्रकार सुद्धा समाजदूत आहेत. समाजातील चांगल्या वाईट गोष्टी माध्यमांद्वारे ते सर्वांपर्यंत पोहोचवतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो, असं मत पेठवडगाव इथल्या ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या संचालिका शिवाली बहेनजी यांनी व्यक्त केलं. रक्षाबंधनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयामध्ये पत्रकारांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. रक्षाबंधन हा सण अतिशय पवित्र मानला जातो. देशसेवा करणारे सैनिक जितके महत्वाचे आहेत तितकेच पत्रकारही महत्वाचे आहेत. समाजातील चांगल्या वाईट घडामोडी समाजासमोर मांडून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं काम केलं जातं, असं ब्रह्माकुमारीच्या संचालिका शिवाली बहेनजी म्हणाल्या. तर प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार दिनेश डांगे यांनी मन प्रसन्न ठेवण्यासाठी राजयोग मेडिटेशनचा कसा उपयोग होतो याबद्दल सविस्तर माहिती दिली. राजयोग मेडिटेशनचा अभ्यासक्रम पत्रकारांनी पूर्ण करावा असं आवाहनही करण्यात आलं. त्यानंतर सर्वांना राखी बांधून त्यांना प्रसाद आणि भेटवस्तू देण्यात आली. यावेळी सविता बहेनजी, अंजू बहेनजी, संतोष पाटील, शीतलभाई उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्याच्या गावागावात भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा काढून बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कामाला लागावा असं प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी केलं. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकास्तरीय चिंतन शिबिरात ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं तालुकास्तरीय चिंतन शिबिर आयोजित केलं होतं. चिंतन शिबिरात संस्थेची प्रबोधन आचारसंहिता, कार्यपद्धती, वाटचाल, संस्थेचं कामकाज, शाखांचा कार्य अहवाल, सभासद विस्तार करणं या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश भोसले, तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, डॉ आरजी शित्तूरकर, संतोष भुयेकर, बबीता घोलप यांनी मार्गदर्शन केलं. शिबिरात प्रकाश कांबळे, संजय कांबळे, सुरेश कांबळे, जगन्नाथ कांबळे, माजी सरपंच सागर कांबळे, दीपाली कांबळे, सागर कांबळे, सुभाष भावळे, दिलीप कांबळे, आनंदा कांबळे, मनीषा कुरणे, शशिकला माजगावकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दररोज 20 लाख लिटर दूध संकलन करण्याचा गोकुळ दूध संघाचा मानस असल्यानं दूध उत्पादक सभासदांनी म्हशीच्या दुधामध्ये वाढ करावी अशी अपेक्षा गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी व्यक्त केली. गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील दूध उत्पादकांच्या संपर्क सभेत ते बोलत होते. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं देऊन सत्ताधारी संचालक मंडळानं सभासदांचं समाधान केलं. गोकुळ दूध संघामार्फत गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील दूध उत्पादक सभासदांची संपर्क सभा कसबा ठाणे इथं पार पडली. अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांच्यासह संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. लंपी आजारामुळे दुधाचं प्रमाण कमी झालंय, त्यामुळे दूध संघाला जादा दूध पुरवठा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गोकुळ संघानं 20 लाख लिटर दुधाचं उद्दिष्ट ठेवलंय, त्यासाठी दूध उत्पादक सभासदांनी म्हशीच्या दूधवाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याकरिता गोकुळमार्फत लागेल ती मदत करू असं अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे म्हणाले. त्यामुळे दूध संकलनाची गती वाढवल्यास सभासदांचा फायदा होईल असं माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी नमूद केलं. तर गोकुळचे संचालक अजित नरके यांनी सभासदांना मार्गदर्शन केलं. सध्या 2 तालुक्यातून 98,000 लिटर दूध पुरवठा होतोय, तो 1,30,000 कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नरके म्हणाले. यावेळी संचालक डॉ चेतन नरके, अमरसिंह पाटील यांनी दूध उत्पादक सभासदांना मार्गदर्शन केलं. यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, सुजित मिंचेकर, शशिकांत पाटील, एस आर पाटील, किसन चौगले यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते.
शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी इथल्या सैनिक असोसिएशनने कारगिल विजय दिनानिमित्त टाकळीवाडी गावामध्ये सुमारे 350 वृक्षांची लागवड केली होती। मात्र सध्या गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने ही झाडे वाळू लागली आहेत, त्यामुळे असोसिएशनचे माजी सैनिक झाडांना पाणी घालून या झाडांचं संवर्धन करतायत। देशसेवेबरोबर समाजकार्यात अग्रेसर असणारे टाकळीवाडीमधील सैनिक असोसिएशन सामाजिक बांधिलकीही जपतंय। या असोसिएशनचे माजी सैनिक स्वतः बादली घागरीने झाडांना पाणी घालतात। यामधील मोहन निर्मळे या माजी सैनिकाची तब्बल 13 ऑपरेशन झाली आहेत, तरी सुद्धा झाडे जगवण्यासाठी निर्मळे योगदान देत आहेत। झाडेही वातावरणात संतुलन राखण्यासाठी आणि जीवसृष्टीत जगण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहेत। यासाठी सर्व नागरिकांनी आपापल्या परीने झाडे लावणं आणि ती जगवणं नितांत गरजेचं आहे। टाकळीवाडी गावातील माजी सैनिकांनी वृक्ष जगवण्यासाठी सुरू केलेली धडपड अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। याबरोबरच 18-7-12 च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।